मित्रमैत्रिणींसोबत केलेली धम्माल असो अथवा वर्गात सरांनी दिलेली छडी, शाळेतील आठवणीत सर्वांनाच रमायला आवडतं. मात्र पुण्यातील मुक्तांगण शाळेत कोवळ्या वयातील मुलांसोबत घडलेला प्रकार पुढे आयुष्यभरासाठी कटू आठवण म्हणून सोबत राहणार आहे. शिक्षणाचं माहेर घर अशी ओळख असलेल्या पुण्यात पहिल्या ते चौथीच्या मुलांचं लैंगिक शोषण होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंगावर काटा आणणारी बाब म्हणजे या मुलांचं लैंगिक शोषण दुसरं तिसरं कुठं नाही तर त्यांच्याच शाळेत झालंय, आणि तेही शाळेतीलच मोठ्या वयाच्या मुलांकडून. सगळ्यात पहिले माझ्या मुलांनी सांगितलं की त्याला म्हणजे एक मुलगा वॉशरूम मध्ये असतो, लपून बसलेला असतो, मावशी बाहेर असल्या तरी तो लपून बसलेला असतो दरवाजाच्या मागे, आणि तो असा मिडल फिंगर दाखवतो, अश्लील असे हावभाव करतो आणि बॅट टच करतो बॅक साईडला वगैरे. तर मी म्हटलं कोण कोणाला टच करतो असं, तर त्यांनी तीन चार मुलांची नावं सांगितली. तर त्या मुलांच्या पेरेंट्सला मी फोन केला, म्हटलं तुमच्या मुलांच्या बाबतीत असं काही आहे का, मुलांनी सांगितलं का? तर त्या म्हणाले अजून तर सांगितलं नाही, तर आम्ही विचारतो. तर त्यांनी विचारल्यानंतर ना मग ते हळूहळू म्हणायला लागले की आमची मुलं आता रडायला लागली, तर आता घाबरून सांगतात की हो. तर माझ्या मुलांच्या बाबतीत कमी, पण त्यांच्या मुलांच्या बाबतीत असा प्रकार आला की असे लॉलीपॉप असं जोरात कोंबतात तोंडात, काहीतरी बॉटलमध्ये असतं ते लिक्विड प्यायला देतात आणि ते पिलं नाही ना की मारतात. ज्या शिक्षणाच्या मंदिरात आपण आपल्या पाल्यांना विश्वासाने पाठवतो तिथेच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली असून पालकांना मोठा धक्का बसलाय. या प्रकाराविरोधात शाळेच्या आवारात शेकडो पालक जमल्यानंतरही मुक्तांगण शाळा प्रशासनाने उडवा उडवीची उत्तरं दिल्याचा आरोप होतो. पुणे विद्यार्थी गृहाची मुक्तांगण सहकारनगर शाळेमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर अनेक प्रकारे अत्याचार झालेले आहेत, मारहाण झालेली आहे. त्यांच्या बाथरूममध्ये अनेक घाणेरड्या प्रकारची चित्रं काढली गेली. अशा अनेक महिन्यापासून हे प्रकार सुरू होते, परंतु एका विद्यार्थिनीनं हे प्रकार आपल्या पालकांना सांगितल्यानुसार शाळेला जाब विचारण्यासाठी आज पालक अनेक पालक 100 पालक शाळेवर आले, आणि याच शाळेतल्या ह्या प्रकाराबद्दल जाब विचारला गेलेला असताना त्या शाळेचे संचालक श्रीयुत कांबळे यांनी पालकांना उद्धट उत्तरं दिली की तुम्हाला या शाळेमध्ये तुमच्या पाल्यांना ठेवायचं तर ठेवा, नाही तर या विद्यार्थ्यांना काढून टाका. असला गोंधळ कारभार या शाळेमध्ये आहे. त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका गुजराती मॅडम यासुद्धा पालकांशी व्यवस्थित न बोलता की ज्या शाळेमध्ये CCTV कॅमेरे लावलेत ते कॅमेरे आम्हाला चेक करू द्या, हे आरोपी कोण आहेत, तर शाळेकडनं असं सांगितलं गेलं की हे शाळेची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. असं एका संस्थेची प्रायव्हेट प्रॉपर्टी कधी असू शकत नाही. संस्था ही सर्व जनमाणसांची असते, जनमाणसांनी चालवलेली असते संस्था. त्या संस्थेमध्ये शिक्षणारे विद्यार्थी हे जर शाळेत आले तर संस्था चालू राहील. त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जर सुरक्षित वाटत नसेल तर एकही विद्यार्थी या शाळेत येऊ शकणार नाही. म्हणून आम्ही आत्ता या ठिकाणी या संस्थेचे कार्याध्यक्ष सुनीलजी रेडेकर यांना घेराव घातला आणि त्यांच्याकडे मागणी केली की त्वरित त्या मुख्याध्यापिकांना रस्टिकेट करावं, निलंबित करावं आणि त्यांची चौकशी करावी. तसेच जे कांबळे म्हणून संचालक आहेत त्यांच्यावर यापूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे, त्यांच्यावरही कारवाई करावी. ही आमची मागणी संस्थेच्या कार्याध्यक्षांनी मान्य केली. शिवसेना म्हणून आम्ही या ठिकाणी आलो, पण यात कुठलंही राजकारण न आणता विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटावं, पालकांना सुरक्षित वाटावं म्हणून या दोन्ही माणसांना निलंबित केलं जावं. त्यावेळी विद्यार्थ्यांना सुरक्षित वाटेल आणि संस्था व्यवस्थित चालेल, विद्यार्थ्यांना गुरुजनांकडनं नीट मार्गदर्शन होईल. आत्ता आम्हाला या ठिकाणी लेखी पत्रक या ठिकाणी देत आहेत, लिहून तयार झालं आहे, सुनील रेडेकर आतमध्ये सही करतायत, ते पत्र आम्हाला मिळणार आहे. त्या गुजराती मॅडमवर निलंबनाची कारवाई आणि या संस्थेच्या कांबळे नावाच्या संचालकावर इथून बाहेर जाण्याची कारवाई या ठिकाणी आता होतीये आणि ती आम्हाला आता मान्य आहे. हा किळसवाना प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक देखील स्वतः पुढे येत आहेत, आपल्या मुलासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत. नमस्कार, मी अमोल नानावरे. माझी मुलगी मुक्तांगण शाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकत आहे.
आपण कालपासून बघत असाल की शाळेत रॅगिंगचा जो प्रकार चालू आहे, लैंगिक अत्याचार काही सिनियर विद्यार्थी लहान मुलांवर करत आहेत, त्याच्याविरोधात तक्रार देखील नोंदवलेली आहे. खरं तर बाथरूममध्ये सिनियर मुलं म्हणजे 10वी 11वीच्या मुले बाथरूममध्ये लपून, ही लहान मुलं ज्यावेळेस बाथरूमला येतात त्यावेळेस त्यांना दम देऊन त्यांच्याकडनं अश्लील कृत्य करून घेता येते आणि सगळं भयानक आहे. या सगळ्या वातावरणामुळे शाळेतले जे जे पालक आहेत त्या पालकांच्या मनातल्या जो भयान परिस्थिती आहे ती सांगण्यायोग्य नाही आहे. काही मुलांच्या पालकांनी फार वेगवेगळे निर्णय घेतलेले, त्यातून आम्ही पालक पुढे येऊन सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतोय. काल ज्या ज्या मुलांनी हे सगळं कृत्य केलं त्या मुलांच्या नावावर आपण पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा असं एक पत्र देऊन तो गुन्हा देखील दाखल करून घेतलेला आहे. आता विषय राहिला शाळेच्या कमिटीचा. शाळेच्या कमिटीने उद्या आम्हाला सकाळी 7 वाजता वेळ दिलेली आहे. आम्ही सगळे पालक आमची जी जे म्हणणं आहे ते त्यांच्यासमोर मांडणार आहे. तर आपण उद्या सकाळी 7 वाजता त्या ठिकाणी शाळा प्रशासन काय याच्यात निर्णय घेते त्याची वाट पाहतो. धन्यवाद. नमस्ते, मी सुषमा विश्वकांबळे. मुक्तांगण स्कूलमध्ये माझी 2 मुलं शिकत आहेत. मुक्तांगण स्कूलमध्ये जो प्रकार घडलेला आहे अत्यंत निंदनीय आणि वाईट आहे. ज्या मुलाचं लैंगिक शोषण झालेलं आहे त्या मुलाला आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या आम्ही सगळ्यांनी त्याच्या वतीने शाळेमध्ये उद्या सकाळी, गेले 2 दिवस झालं आम्ही हे करतो आहे, आंदोलनं वगैरे घेतो आहे आणि कंप्लेंटही केलेले आहेत आम्ही काही दिवशी. आज बाल हक्क आयोगाचे सदस्य पायगुडे साहेब पण तिथे आले होते आणि नंतर आत्ता आम्ही उद्या सकाळी पूर्ण शाळेतले पेरेंट्स ते तिथे आंदोलन घेणार आहेत गेटसमोर. तर शाळा प्रशासन याच्यावरती गंभीर कुठलीही गोष्ट घेत नाही आहे. लवकरात लवकर या सर्व गोष्टींना त्यांनी त्या मुलांवरती गुन्हे दाखल करून त्यांना योग्य त शिक्षा झालीच पाहिजे. आणि आमच्या पालकांच्या वतीने एक मान्य आहे की आमच्या मुलांना शाळेत सुरक्षितता असावी. या सगळ्या गोष्टी आम्ही एक कमिटी करतो आहे, त्या कमिटींमध्ये आम्ही ह्या मांडत आहोत. त्या कमिटीमध्ये मुलांचं शिक्षण असू द्यात, त्यांचं सुरक्षेचे प्रश्न असू द्यात, त्या मुलांचे वेळोवेळी वारंवार होणाऱ्या त्यांच्या तक्रारी असू द्या, त्या निवारणासाठी एक आम्ही कमिटी नेमतो. त्यामध्ये मुलांचे एका वर्गात 75 मुले भरलेली आहेत आणि 11वी 12वीची मुलं हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये त्यांचे क्लासेस घेतले जातात वरती. तर ऑलरेडी प्रिमायसेसमध्ये क्लासेस अवेलेबल असतानाही ह्या मुलांना इकडे न ठेवता त्यांना तिकडे शिफ्ट करावे, जे की हायस्कूल कॉलेजचे आहे, ज्युनियर कॉलेजचे. आणि ह्या मुलांना वेगळं टॉयलेट, बाथरूम, ह्या सगळ्या गोष्टी जे प्री प्रायमरी स्कूलचे आहेत, मुलींसाठी वेगळं, मुलांसाठी वेगळं, आणि प्लस त्यांना सुरक्षेसाठी प्रत्येक टॉयलेटच्या बाहेर मुलींचं टॉयलेट असेल तर मावशी पाहिजे, मुलांचं टॉयलेट असेल तर मामा पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही कमिटीमध्ये मागितलेल्या आहेत आणि वारंवार होणाऱ्या या गोष्टी असं घडू नयेत. इथून पुढे आमच्या मुलांचं पूर्ण प्रोटेक्शन ही शाळांनीच घेतलं पाहिजे, शाळा घ्यायलाच पाहिजे. यासाठी आम्ही सर्व पालक उद्या शाळेसमोर आंदोलन करणार आहोत. आमच्या सगळ्या मागण्या मान्य करून घेणार आहोत. त्या मुलांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, मुलांचं संरक्षणाचे व्यवस्थापन कमिटी नेमली पाहिजे आणि त्यानुसार ज्या वर्गांमध्ये जे 75 पट आहेत मुलांचं ते मुलं डिवाईड केली पाहिजेत. आणि मेन म्हणजे आमच्या मुलांचा सुरक्षेचा प्रश्न, याच्यावरती आम्ही सर्व मागणी केलेली आहे. उद्या आम्ही शाळेसमोर सकाळी 7 वाजता हे आंदोलन करणार आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण करून घेणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. शिवसेनेकडून विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी वेगळी टॉयलेट जरी असते त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक हा फिमेलला फिमेल आणि मेलला मेल ठेवण्यात यावा अशी मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांमधील जी भीती आहे ती दूर करण्याचे प्रयत्न करावे असं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामन पियुषासह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.